आणि आता एक महत्त्वाची बातमी. राहुल गांधी कधी शेतकरी सुतार कधी पंक्चरवाला तर कधी रिक्षावाला अशा अनेक व्यावसायिकांच्या भेटी घेत संवाद साधत असतात. त्यातच आता राहुल गांधींनी साधेपणाने सलूनमध्ये दाढी केली आहे. यावेळी सलूनवाल्याने आपलं दुःख राहुल गांधी यांच्यासमोर बोलून दाखवलंय. नेमकं काय म्हणालाय सलूनवाला आणि अजित आणि राहुल गांधींनी काय उत्तर दिलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सलूनमध्ये पोहोचले राहुल गांधी. हाती काहीच उरत नाही. सलून वाल्याने सांगितलं मध्यम वर्गीयांचं दुःख. हा फक्त संवाद नाही तर काळजाला घर पाडणार मध्यम वर्गीयांचं दुःख आहे. हेच दुःख जाणून घेण्यासाठी राहुल गांधींनी दिल्लीतील सलून मध्ये दाढी करून सलून वाल्याच्या भावना जाणून घेतल्या. राहुल गांधींनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केलाय. हा व्हिडिओ पहा. राहुल गांधी दिल्लीतील सलूनमध्ये दाढी करताना दिसतायत. त्यावेळी सलूनवाल्या अजितशी संवाद साधताना अजितला महिन्याला 14 ते 15 हजार रुपये मिळतात. मात्र कुटुंबाचा गाडा चालवताना हाती काहीच उरत नसल्याचं सांगितलं. महिन्याला 14 ते 15 हजार रुपये मिळतात. दुकानाचं अडीच तर घराच्या भाड्यासाठी 2500 रुपये खर्च होतात. पत्नीला हृदयरोगाचा त्रास असल्यानं तिच्या औषधांसाठीही पैसे लागतात. घर खर्च आणि मुलांचं शिक्षणाचा खर्च सोडून हाती काहीच उरत नसल्याची भावना आहे. राहुल गांधी न्हावी, सुतार, पंक्चरवाला, ट्रक ड्रायव्हर, शेतकरी यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेत असतात. त्यातच दिल्लीत राहुल गांधींनी न्हावी असलेल्या अजितची भेट घेऊन त्याच्या भावना जाणून घेतल्या. अशा वेळी तुमचं सरकार असताना चांगले दिवस होते, महागाई कमी होती अशी भावना अजितनं व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बहुत बड़ा खुशी मिला और मुझे बहुत बड़ा सुकून मिला.